तुझे पैर ऐसो मोक कर अन तुझे दुश्मनों सो द्वेष कर मुरली शिकाऊ नो काई वाईट नहीं ही साल ती शिकोन मुरले जेजू से संगता पुणो तुम चा दुश्मनों सो मोक करा अनि तुम का दग्दी तेरे पास अत मागा मुरले आपले शिकोन इंत आपले पाटला व्यंग जेजू निल्ल्या मोगा चा उपादेशांत त्या उपादेशाच्या व्याख्यान रुंदा इल्ले जळकता हे रुंदावनेक लागोनो क्रिस्तावं पोन एक नोवे समाचे धर्म जाले वा जेजूच्या मोगा उपादेशाची रुंदावनी क्रिस्ताच्या पाटलाव्यांचे कशेले लक्षण जाऊंक पावले मोग करतल्यांचो मोग करचे मनशा सामान्य लक्षण पूण मोग करी नसलेल्यांचो दुस्मानांचो विरोध्यांचो दंचितेल्यांचोय मोग करचो शिगुणो खरे आध्यात्मिकतेचो शिगूण म्हणून जेजून सुचयले आपल्या पाटलाव्यांनी तांच्या भक्तीपणांत आध्यात्मिकतेंत आणि धर्मदिश्टींत हेरांचे गी एक मॅट व एक हंत मुखार आसूंक जाय म्हणून जेजून खुशी वेली मोगाच्या गजालींनी मोगाच्या शेगुणांनी आणि करण्यांनी हेरांनी करचे बरीच करी नासता दुस्मानांक सहित मोगान लेखचे विशीं शिकोवंक जेजून विसरली सर आपल्याच सर्गींच्या बापाची मोगाची रुंदाई शिकोवंक आणि मोगाचे व्याख्यान रुंदावंक आपल्या सर्गींच्या बापाचे श्रीदर्शन जेजू दिता बरेपणाक सर्गींचो बापस माप सर्गींच्या बापाक वळखतल्यान ताच्या मोगा रुंदायेचे मापी वळखूंक जाय कित्याक तो आपलो पावस धाडटना कसलोच भेदभाव करिना खोटो बरो म्हणले पळयना मनशाचे व आपल्या शिसांनी करचे बरेपण व मोगाची करणी मनशाचे तोंड आणि संबंध पळयल्ल्यासो न्हय बगर देवाचे उदार आणि काकुळदी बरीत मुकामळ पळयल्ल्यासो आणि मनशातही देवाचो संबंध समजल्ल्यासो रूपकार अशे तुम्ही तुमच्या सर्गींच्या बापाची भुरगीं जातेल्यात म्हणल्या जेजूच्या उतरांतले अशे म्हळ्यार कशे म्हण जाणा जावचेच आयचे सुवार्तेचो सार